नमस्कार, मी स्वामिनी महेश कुलकर्णी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून स्वामिनी कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्री समर्थांची करुणाष्टके ही सिरीज सुरू होत आहे आणि रोज एक श्लोक मी चॅनलवरती पोस्ट करणार आहे आणि त्या श्लोकाबरोबर त्या श्लोकाचा अर्थ देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. स्वामिनी कुलकर्णी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉन दिलं आहे ते पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुझ विण क्षीण होतो धावरे धावाता. श्रीराम, प्रभू श्रीराम हे करुणा दया प्रेम यांचं मूर्त रूपच आहेत. मग संसारातल्या रोजच्या अडचणी त्रास यांनी हैराण झालेल्या आपल्याला या सगळ्या त्रासातून तारणारा जर कोण असेल तर तो श्रीराम आहे. रोजच्या जगण्यातला मोह टाळता येत नाही, त्यामुळे मन परत परत त्याच जंजाळात अडकून पडतं आहे. आणि त्याचवेळी मनाला हे सुद्धा कळतंय की सुरुवातीला चकचकीतपणे मन भुलवणारा रस्ता नंतर मात्र दुःखाच्या खोल दरीत जाणार आहे. तर असा रस्ता सोडून सुरुवातीपासूनच तुझ्या नाम फुलांनी फुललेल्या रस्त्यावरून पुढे गेलो तरच तुझी भेट होईल. मनाच्या या दोन्ही अवस्था आश्चर्यचकित करणाऱ्याच आहेत. मन तुझ्या भेटीसाठी आतुर झाले आहे, तेव्हा तू लवकर भेट, धाव घे श्रीरामा, धाव घे. या ओवीचा अर्थ कळल्यानंतर परत एकदा ही ओवी आपण ऐकूया आणि म्हणूया. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुझ विण क्षीण होतो धावरे धावाता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.